नमस्कार बालमित्रांनो, बालमित्रांनो मागील भागात आपण विस्तारित कुटुंब आणि कुटुंब वृक्ष आपण अभ्यासलो. आता आपण या भागामध्ये कुटुंब संस्थेतील बदल व आपल्या घरातील कामे हे दोन भाग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता कुटुंब संस्थेतील बदल, कुटुंब संस्था म्हणजे काय हे या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. काळाप्रमाणे कुटुंब संस्थेमध्ये बदल होत चालतात. मागे आपण याआधी आपण एकत्र कुटुंबामध्ये आई वडील भाऊ बहीण आपले काका काकू आपले आजी आजोबा आपले चुलत भावंडे असं सर्व मिळून आपण एकत्र राहत होतो आणि यालाच आपण काय म्हणायचो एकत्र कुटुंब. परंतु परिस्थितीमध्ये कुटुंब संस्थेमध्ये बदल होत असताना आपल्याला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने आपण दुसऱ्या गावांना राहण्यासाठी जात होतो. त्यावेळेस त्या ठिकाणी आपले जे कुटुंब तयार होतात म्हणजे त्या ठिकाणी समोर आपले घरातील आपले काका काकू यांना जर कुठे दुसऱ्या गावाला नोकरी लागली तर ते त्या गावी त्या ठिकाणी त्यांचा रहिवास होत होता. म्हणजे त्यांचे काका काकू आणि त्यांची मुले त्या ठिकाणी राहत असे. तसेच म्हणजेच ते आपलं कुटुंब संस्थेतील बदल म्हणजे त्याला म्हणतात आपण विभक्त कुटुंब. यालाच म्हणतो आपण कुटुंब संस्थेतील बदल. बघा मुलांनो, घरातील म्हणजे आपल्या कुटुंबातील आपली कामे आपल्या एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना आपल्या घरात बऱ्याच प्रकारची कामे असतात. आपल्या घरात पाणी भरणे, रोज आपल्याला जेवणासाठी स्वयंपाक करणे, तसेच आपल्या घरात नीटनेटके साफसफाई करणे हे सुद्धा आपल्या घरातील दैनंदिन काम आहे. तसेच आपल्या घरात आजी आजोबा जर असतील तर त्यांच्या वयमानानुसार ते आजाराने जळलेले असतात तर त्यांना वेळेवर औषध गोळ्या देणे, त्यांची काळजी घेणे हे सुद्धा घरातील एक महत्त्वाचं काम आहे. तसंच आपल्या घरांमध्ये सणवार समारंभ हे साजरे होत असतात, आपले नातेवाईक येत असतात, त्यांचं आगत स्वागत करणे हे सुद्धा आपलं एक महत्त्वाचं काम असतं. तसंच त्यांच्यासाठी गोडधोड असे चांगले चांगला स्वयंपाक करणे हे काम असतं. आणि हे सर्व घरातील आपले कामे आहेत. पण हे कामे करत असताना कोणा एका व्यक्तीवर या कामांचं जास्त भार पडू नये म्हणून जर आपण कुटुंबातील सर्व सदस्यांनी जर ठरवलं की हे कामं आपण वाटून घेतली पाहिजे आणि वाटून घेतल्यानंतर हे कामे लवकर पूर्ण होतात आणि घरातील कोणा एका व्यक्तीवर या कामांचा भारसुद्धा पडत नसतो. यामुळे आपल्या घरातील एकमेकाविषयी आपल्याला प्रेम व आपुलकीने आपण हे सर्वजण जर सर्व कामं जर वेळेवर पूर्ण आणि जबाबदारीने पूर्ण केली तर ते लवकर पूर्ण होतात. ही झाली आपली घरातील कामे आणि या कामांची आपल्याला प्रत्येकाला जाण असायला पाहिजे.